विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या भारतीय चलनात असलेल्या नोटांवर छापलेली चित्र कशा कशाची आहेत. आपल्या भारतीय चलनात असलेल्या जुन्या व नव्या नोटांवर छापण्यात आलेली चित्रे ही भारतातील विविध महापुरुष आणि विविध महत्त्वाच्या स्थळांची असतात. हे फोटो भारताच्या विविधतेचे प्रतीक आहेत. फक्त भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI भारतात चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार आहे. भारत सरकार फक्त 1 रुपयाची नोट जारी करते. नोटांची रचना, फॉर्म आणि साहित्य RBI कायद्याच्या कलम 25 अंतर्गत रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाने प्रस्तावित केलेले आहे. भारत सरकार त्याला फक्त मान्यता देते. विविधतेतून एकतेचे प्रतीक दाखवणारी ही चित्र कुठली आहेत तर आपण पाहूया. सर्वप्रथम पाहूया 1 रुपयाची नोट. 1 रुपयाच्या नोटेच्या पुढील बाजूला 1 रुपयाच्या नाण्याचा फोटो असून मागच्या बाजूला खनिज तेलाचा शोध घेणाऱ्या साईटचा फोटो आहे. आता पाहूया 2 रुपयाची नोट. 2 रुपयांच्या नोटेचा छपाईचा खर्च जास्त असल्याने सरकारने नवीन 2 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. जुन्या नोटा मात्र चलनात आहेत. या नोटेच्या पुढच्या बाजूला अशोक चक्र असून मागच्या बाजूला भारताची पहिली सॅटेलाईट आर्यभट्टचा फोटो आहे. ही नोट भारताच्या अवकाश क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक आहे. आता पाहूया 5 रुपयाची नोट. छपाई खर्च जास्त असल्यामुळे सरकारने या नोटेचा देखील छपाई बंद केलेली असली तरी जुन्या नोटा अजून चलनात ग्राह्य आहेत. या नोटेवर पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो असून मागच्या बाजूला एक शेतकरी शेत नांगरत असलेला फोटो आहे. ही नोट भारत हा कृषी प्रधान देश आहे हे दर्शवते. आता पाहूया जुनी 10 रुपयाची नोट. 10 रुपयाच्या 1 नोटेचा छपाई खर्च 96 पैसे आहे. या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी व अशोक चक्र दोन्ही असून मागच्या बाजूला हत्ती, गेंडा व वाघाचे चित्र आहेत. आता पाहूया नवीन चलनात आलेली 10 रुपयाची नोट. या नोटेच्या पुढील भागावर पूर्वीप्रमाणेच महात्मा गांधींचे छायाचित्र आहे तर नोटेच्या मागील बाजूस कोणार्कच्या सूर्य मंदिराचे छायाचित्र छापण्यात आलेले आहे. नोटेच्या मागील बाजूस स्वच्छ भारत अभियानाचा लोगो देखील छापण्यात आलेला आहे. आता आपण जुनी 20 रुपयाची नोट पाहूया. 20 रुपयाच्या नोट छपाईचा खर्च हा 10 रुपयाच्या नोटे इतकाच म्हणजे 96 पैसे आहे. या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधींचा फोटो असून मागच्या बाजूला अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर येथील माउंट हेरिटेज लाईट हाऊसचा फोटो आहे. आता नवीनच चलनात आलेल्या 20 रुपयाच्या नोटेवरील चित्र पाहूया. 20 रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या मिश्रणातील रंग म्हणजेच हिरवट पिवळा आहे. नोटेवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी आहे. 20 रुपयांच्या या नोटेवर वेरूळ लेणीचं चित्र मागच्या बाजूला आहे. हे चित्र भारताचा सांस्कृतिक वारसा दर्शवतो. पन्नास रुपयाच्या जुन्या नोटेवर भारतीय संसदेचा फोटो आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या महात्मा गांधी मालिकेतील नवी 50 रुपयाची नोट चलनात आहे. नोटेच्या मागच्या बाजूला कर्नाटकमध्ये 15व्या शतकातील विजयनगर साम्राज्यात तुंगभद्रा नदीजवळ वसलेल्या हम्पी या जागतिक वारसा यादीतील शहरातील प्राचीन मंदिराचा फोटो आहे. ही आहे जुनी 100 नोट. जुन्या 100 नोटेच्या मागील बाजूस दिसणाऱ्या डोंगर रांगा या सिक्कीम मधील आहेत. सिक्कीम येथील कांचनजंगा टेकडीचा हा फोटो आहे. ही टेकडी जगातील 3री उंच टेकडी आहे. ही आहे 100 नवी नोट.
100 रुपयांच्या नव्या नोटेवर गुजरातमधील पाटण येथील राणी की वाव याचा फोटो आहे. 2014 साली या जागेला जागतिक वारशाचा दर्जा युनेस्कोने दिलेला आहे. 200 रुपयाची नोट. या नोटेच्या पुढच्या बाजूला महात्मा गांधी व अशोक चक्र असून मागच्या बाजूला मध्य प्रदेशमधील सांची येथील स्तूपचा फोटो आहे. 500 ची नोट. 500 नोटेच्या मागच्या बाजूला देशाच्या राजधानीतील म्हणजेच दिल्ली येथील लाल किल्ल्याचा फोटो आहे. आता आपण 2000 रुपयाची नोट पाहूयात. या नोटेच्या पुढील बाजूस महात्मा गांधींचा फोटो असून मागच्या बाजूला इस्रोने 2013 लाँच केलेल्या मंगळयानाचा फोटो आहे. 23 मे 2023 पासून ज्यांच्याकडे 2000 रुपयांची गुलाबी नोट आहे ते 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा किंवा बदली करू शकतात. 2016 पुन्हा एकदा भारतात चलनी नोट बाजारातून काढून घेण्यात आली आहे. चलनातून काढून टाकण्याचे कारण म्हणजे बनावट चलन, खराब झालेले चलन आणि वापराचा अभाव. भारतीय चलनातील नोटांचा हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.